बुलढाणा येथे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी इपिस 95 पेन्शनर्सचे साखळी उपोषण सुरू असलेल्या उपोषण स्थळी धावती भेट घेतली. अत्यल्प पेन्शन मिळत असल्यामुळे मरणासन्न व दयनीय जीवन जगण्याची वेळ या इपिस पेन्शन धारकांवर आली आहे. सेवेच्या काळात या कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीसाठी पेन्शन फंड म्हणून रुपये 417,541,1250 अंशदान जमा केले आहे. त्याचे आजचे मूल्य जवळपास 15 लाखाच्या जवळपास होत असून इपिस धारकांना केवळ 200 रुपये ते 2500 रुपयापर्यंत पेन्शन मिळते. या तुटपुंज्या पेन्शन मध्ये आपला उदरनिर्वाह करणे शक्य नसल्याने मागील 38 दिवसांपासून सतत साखळी व काही दिवस उपोषण सुरू आहे. जोपर्यंत दरमहा 7500 पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की प्रशासनाने आम्हाला विश्वासात घेऊन पेन्शनच्या रकमेसोबत महागाई भत्ता दिला तर उच्च पेन्शन मागणाऱ्यांची संख्या कमीत कमी होईल. आज बुलढाणा येथे सत्ता संपादन महासभेत बाळासाहेब आंबेडकर आले असता त्यांनी ईपीएस 95 पेन्शनर्सच्या मागण्या जाणून घेतल्या होत्या. आज वंचित बहुजन आघाडीची महासभा बुलढाणा येथेही ते संबोधणार आहेत. महावाईसाठी नितीन पाटील, बुलढाणा. कारखाने जेवढे आहेत ते सर्व आहेत, त्याच्यामध्ये एकूण 186 डिपार्टमेंट आहेत आणि या 186 डिपार्टमेंटचे आज 63 लाख रिटायर्ड लोक आहेत. आम्ही आमची ही संघटना राष्ट्रीय संघर्ष समिती 4 वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ होण्याकरता आम्ही काम करतो. सध्याची पेन्शन सर 500 ते 2500 पर्यंत आहे आणि ही तुटपुंजी पेन्शन जी आहे या पेन्शनमध्ये 2 वेळेसचं जेवणसुद्धा साधं होत नाही. या पेन्शनमध्ये वाढ व्हावी याकरता आम्ही प्रयत्न करीत आहोत. गेल्या 4 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं केली, आंदोलनं केली आणि आतापर्यंत आमचं पेन्शनचं काम झालं.